नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोरोनामुळे यंदा जन्माष्टमी आणि गोपाळकाला सण साजरे होणार नाहीत. सार्वजनिक दहीहंडीवर बंदीच आहे. घरगुती साध्या पद्धतीने जन्माष्टमी व दहीहंडी साजरी करण्यास सरकारची परवानगी आहे. मात्र यामुळे मडकी घडविणाऱ्या कुंभार समाजाची उपासमार होते. मार्च पासून सुरू झालेली कोरोना महामारी ऑगस्ट पर्यंत नियंत्रणात येईल अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा होती. त्यामुळे कुंभार समाज बांधवांनी दहीहंडी सणासाठी सुंदर आकर्षक मडकी घडविली. ती मडकी विक्रीसाठी बाजारात आणली. मात्र कोरोनामुळे सणाला बंदी असल्याने मडक्यांना उठावच नाही. लोकांनी मडकी खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याने कुंभार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. उरण बाजारातील मडकी विक्रेत्यांचा हा आढावा पत्रकार दिनेश पवार यांनी घेतलाय. नाक्यानाक्यावर जाऊन त्यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला. मडकी खरेदी होत नसल्याची व्यथा विक्रेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कुंभार बांधवांची उपासमार सुरू आहे. शासनाने त्यांना मदतीचे वेगळे पॅकेज द्यावे अशी मागणी होत आहे. दरवर्षी कोरोना दरवर्षी आम्ही मोठ्या अंड्या विकतो. यंदा कोरोनामुळे मोठ्या अंड्या विकल्या गेल्या नाही. आमचा नुकसान आहे. वादळवारा लाईव्ह साठी दिनेश पवार उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.